अनिल परब यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत सध्या बैठक सुरू आहे। कार्यालयाला दिलेल्या नोटीसी संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे कार्यकर्ते अनिल परब यांचे कार्यकर्ते आणि अनिल परब यांनी म्हाडाच्या गेटवरती ठिय्या आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर अनिल परब हे म्हाडाच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांची सध्या बैठक सुरू आहे। त्यांच्या कार्यालयाला जनसंपर्क कार्यालयाला जी नोटीस बजावण्यात आलेली होती त्या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती किरीट सोमय्या यांनी दबाव टाकला आणि त्यामुळेच माझं कार्यालय अधिकृत अनधिकृत असल्याचं म्हाडाने सांगितलं आणि त्यामुळेच ते पाडकाम करावं लागलं असं अनिल परब यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर अनिल परब यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट म्हाडाचं ऑफिस गाठलं आणि सध्या त्यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, बैठकी संदर्भातले काय तपशील? प्रज्ञा, सध्याला मी उभा आहे म्हाडाच्या कार्यालयाबाहेरच आणि एकूणच काही वेळा अगोदरच अनिल परब जे आहेत ते आतमध्ये गेल्याचं आपण बघितलं होतं। एकूण काही जे शिवसैनिक आहेत, मोजके शिवसैनिक त्यांच्यासोबत गेलेले होते आणि आता सध्याला मुख्य अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे। प्रामुख्यानं जर का बघायचं तर काही अधिकारी आहेत ज्यांच्याकडनं या संदर्भात जी नोटिसेस आहेत ती काढण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्यासंदर्भातच सध्याला चर्चा चालू असल्याचं कळतं आहे। प्रामुख्यानं जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि त्यांच्याकडनं अधिकाऱ्यांवर कुठंतरी दबाव येतो आहे असे प्रश्न जे आहेत ते निर्माण केले गेलेले होते आणि त्यामुळेच हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते म्हाडाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांच्याकडनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि त्या ठिय्या आंदोलनानंतर अनिल परब दाखल झाल्यानंतर ही बैठक जी आहे ती सध्याला मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुरू आहे आणि त्यानंतर एकूणच तपशील जो आहे तो थोड्याच वेळात या संदर्भातला कळेल। प्रज्ञा, बैठकी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ अभिषेक। तर सध्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परब यांची बैठक सुरू आहे आणि पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तर हे बैठकीचे फोटो समोर आलेले आहेत। म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परब यांची बैठक सुरू आहे। वांद्र्यातल्या गांधीनगर मधल्या रहिवासी इमारतीमध्ये अनिल परब यांचं जनसंपर्क कार्यालय होतं। ते कार्यालय पाडण्यात आलं। अनिल परब यांनी स्वतःच त्या कार्यालयाचं पाडकाम सुरू केलं कारण का हे कार्यालय अनधिकृत असल्याचं म्हाडाचं सुद्धा म्हणणं होतं आणि त्याच संदर्भात बातचीत करण्यासाठी म्हणून अनिल परब हे म्हाडाच्या ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत आणि म्हाडा अधिकाऱ्यांसोबत सध्या अनिल परब यांची बैठक सुरू आहे। दरम्यान जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते म्हाडाच्या गेटवरती आंदोलन करत होते त्या आंदोलनकर्त्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। हा व्हिडिओ आलेला आहे बैठकीचा। या बैठकीमध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परब सध्या चर्चा करत आहेत। किरीट सोमय्या यांनी तक्रार केलेली होती की हे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत आहे, त्याची दखल घेत म्हाडानं नोटीस बजावलेली होती। त्या नोटीसी अंतर्गत म्हाडा आज इकडे पाहणी करण्यासाठी सुद्धा येणार होतं पण त्यापूर्वीच हे कार्यालय पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर अनिल परब हे आक्रमक झालेले आहेत। अनिल परब विरुद्ध किरीट सोमय्या वादाचा नवा अंक सध्या या निमित्तानं पाहायला मिळतोय। वांद्रेमधल्या गांधीनगर इकडे हे जनसंपर्क कार्यालय होतं आणि त्यांचं हे कार्यालय अवैध असल्याचा आरोप भाजपकडून सातत्यानं करण्यात आला होता। या कार्यालयाच्या बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई महामंडळाकडून आज तिकडे पाहणी केली जाणार होती, कदाचित पाडकामही केलं जाणार होतं। दरम्यान त्याआधीच कार्यालय असलेल्या इमारतीच्या सोसायटीकडून स्वतःहून सोमवारी या पाडकामाला सुरुवात झाली आणि परब यांच्या कार्यालयाचं पाडकाम आता जवळपास पूर्ण सुद्धा झालेलं आहे। या सगळ्याची पाहणी करण्यासाठी म्हणून किरीट सोमय्या आज वांद्र्यामध्ये सुद्धा जाणार होते पण त्यांना बीकेसीजवळ पोलिसांनी अडवलं, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून। कारण का वांद्र्यामध्ये गांधीनगरमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते अनिल परब यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले होते। त्यांनी किरीट सोमय्या यांना आव्हान दिलं होतं की त्यांनी इथे यावं, पाहणी करावी, आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांचा पाहुणचार करू, स्वागत करू आणि हेच सगळं लक्षात घेता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसी इथे किरीट सोमय्यांना अडवलं। किरीट सोमय्या यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेत वांद्र्यामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला पण यापुढे आता आपलं लक्ष साई रिसॉर्ट असेल हे सुद्धा किरीट सोमय्या यांनी आवर्जून सांगितलेलं आहे। ही म्हाडाच्या कार्यालयातली दृश्य आपण पाहतोय। म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परब यांची सध्या बैठक सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।